नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. चकवा देणारा मान्सून आज बरसणार मराठवाड्यात. अनेक ठिकाणी झाला पाऊस, चक्रीवादळामुळे वाटचालीची गती मंदावल्याने गेल्या दोन ते तीन दिवसांहून चकवा देणारा मान्सून येत्या 24 तासात महाराष्ट्रात दाखल होईल अशी आनंदवार्ता हवामान विभागाने दिली आहे. बुधवारी मराठवाड्यात लातूर, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला असला तरी मान्सूनपूर्वी सरी आहेत. मुलाखत दाखल झाल्यावर दक्षिण कोकण, गोव्यासह दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मान्सूनच्या आनंद सरीचा प्रथम वर्षा होईल. त्यानंतर तो टप्प्याटप्प्याने राज्यव्यापील असाही अंदाज आहे. बंगालच्या उपसागरातील अनुकूल हवामान मान्सूनचा पुढील प्रवास वेगाने सुरू असून बुधवारी तामिळनाडूच्या उरीत भाग, पश्चिम भाग, उत्तर बंगालच्या आणखी काही भागात, त्रिपुरा व मिझोरमच्या काही भागात दाखल झाल्याची घोषणा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात ढगात वातावरण निर्माण होत आहे. 24 तासात दक्षिण कोकण, गोवा आणि दक्षिण मध्ये महाराष्ट्र दाखल होणार मान्सून त्यापुढील 2 ते 3 दिवसात म्हणजे 12-13 जूनच्या आसपास मुंबईत दाखल होईल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी बरसणाऱ्या मान्सूनपूर्व सरीमुळे मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात कमाल तापमान घटले आहे. गेल्या 24 तासात चंद्रपूर राज्यातील सर्वाधिक 41.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अद्याप मान्सून महाराष्ट्रात दाखल झालेला नाही. गुरुवारी किंवा शुक्रवारी कोकणसह मध्य महाराष्ट्रात काही भागात तो दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. तसे झाल्यानंतरच्या 48 तासात तो महाराष्ट्रात व्यापेल.